पक्षाकडून उमेदवारी देण्याचं काही चालू आहे का? कारण भारतीय छगन भुजबळ यांना किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कोणाला, कारण गिरीश महाजन भेटत आहेत सातत्याने. का कुणाला भेटले? आम्ही महायुतीत एकत्र काम करतोय. भुजबळ साहेब अनेक वर्ष तिथं पालकमंत्री होते, एक जबाबदार नेते आहेत, त्याच्यामुळं भेटलं म्हणजे काहीतरी वेगळा त्याच्यात ना अर्थ कृपा करून काढू नका. संजय राऊत म्हणतात की बारामती आणि शिरूर मध्ये धमक्या दिल्या जात आहेत लोकांना. मला त्या व्यक्तीच्या स्टेटमेंट बद्दल काही बोलायचं नाही. धमक्या दिल्या जातात असं म्हटलं जातं. कुठे धमकी दिली ते मला दाखवा ना. संजय राऊत, अरे बाबा, मी त्या व्यक्तीच्या उत्तराला बांधील नाही. अरे बाबा, एक डेट त्याच्यामध्ये मला एक पहिल्यांदा उदाहरण द्या. जर कुणाला धमकी दिलेली असेल तर फोनवर तरी बोललं जातं. आज कुठलाही मुद्दा राहिला नाही म्हणून आमच्या नावाने धमक्याच्या करता काहीतरी आमच्या बद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं. माझा स्वभाव कडक काय स्पष्ट आहे, सगळ्याला माहितीये. परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असताना, ते आम्ही एकत्र असताना पण मी कधी धमक्या दिल्या नाही आणि आताही धमक्या दिल्या नाही आणि पुढेही कधी धमक्या देणार नाही, ह्याची नोंद आपण घ्या. त्यांनी काय बोलावं ते त्यांना विचारा.